जरांग यांचा सुपला शॉट, फडणवीस शिंदेंच्या मेनमुळावर घाव घातला. आज 20 फेब्रुवारी विशेष अधिवेशनात मराठ्यांच्या आरक्षणावर आज एकतर शिक्कामोर्तब होईल किंवा मग मराठे रस्त्यावर येतील. याचा फोडला त्याचा फोडला आणि वरून मी नाही त्यातला म्हणून दाखवलं. आजचं अधिवेशन भुजबळ राणे मध्ये मध्ये नांगी मारतील पाहणं हे गरजेचं. जरांगे पाटील ताकद किती लावतील नेमकं गडलंय का? राज्याच्या राजकारणामधील आजचा दिवस हा महत्वाचा. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनाआधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. सगळे सोयरे अंमलबजावणी आधी करावी, मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं, ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी करावी, सगळे आमदार मंत्री यांनी हा विषय लावून धरावा असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण ही मागणी लावून धरावी लागली. मागणी वेगळी आणि तुम्ही वेगळं करतात हे मराठा बघेल आणि तुम्ही मराठा विरोधी आहात हे लक्षात येईल. कोण काय बोलतंय याकडे समाजाचं लक्ष आहे. आंदोलन किती महत्वाचं आहे हे सरकारला सुद्धा माहिती आहे. डबल माहिती करून घेऊ नका. आज करोडो मराठ्यांची मागणी, आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या, या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. नव्या आरक्षणानं न्याय का मिळणार नाही असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यावर मनोज जरांगे यांनी आपलं मत मांडलंय. ती मागणीच नाही ना, कसा न्याय मिळेल? याआधी काय झालंय? आरक्षण मिळालं, शिकले, निवड झाली. एक उदाहरण सांगतो. SECBC मधून एका विद्यार्थ्यांची निवड झाली. गावानं वाजत गाजत मिरवणूक काढली, ती अजून गावीच गेलं नाही कारण नियुक्ती मिळाली नाही, त्याचं जमलेलं लग्न अजून झालं नाही, त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. विविध मागण्यांमध्ये सगळे सोयरे येऊ शकतात हीच एक आशा आहे. याला फोडून पक्षात आणणं, कोणाला फोडणं, कोणाच्या केसेस मागे घेतल्या गेल्या याला विविध मागण्या म्हणत नाहीत. आमच्या मागण्या विविध आहेत. आंदोलन किती महत्वाचं हे सरकारला सुद्धा माहिती आहे. डबल माहिती करून घेऊ नका. आज करोडो मराठ्यांची मागणी आहे. आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या, या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार असं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. पण जरांगे पाटील म्हणतात नाही, घेणार आरक्षण तर ओबीसीमधूनच, कारण या अगोदर दिलेलं स्वतंत्र आरक्षण टिकलं नाही, ते हायकोर्टात चॅलेंज झालं नाही तर सुप्रीम कोर्टात चॅलेंज होतोय आणि सरकारवरती पुन्हा विश्वास जरांगे पाटील ठेवणार नाही. उभारलेलं एवढं मोठं आंदोलन पुन्हा होणं नाही आणि त्यामुळे जरांगे पाटलांसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आजच्या या विशेष अधिवेशनात जर सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात एक घाव दोन तुकडे केले नाही तर मग हा विषय यापुढे सुद्धा लटकत राहणार यावर शिक्कामोर्तब होतोय. आता मराठा आमदारांची सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणावर कसोटी. जो मराठा आमदार मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करायचा हे समाजानंच ठरवलेलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी अख्ख्या मराठा समाजाला केलेलं आवाहन एकीकडे आणि आजचं विशेष अधिवेशन एकीकडे, आता पाहणं हे गरजेचं आहे. सरकार या विशेष अधिवेशनामध्ये कोणता कायदा करणार आणि तो कायदा जरांगे पाटलांसहित उभ्या महाराष्ट्राला पटणार का, याकडे सगळ्याच महाराष्ट्रवासियांचं लक्ष लागू नये. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा. जय महाराष्ट्र पब्लिक.